आता जे बॅकसाठी 32 कॉर्ड्स घेतलेले आहेत, त्याचे असे जॉईन करून करून 16 कॉर्ड्स टोटल झालेले आहेत वन साईडसाठी. आता परत आपण 16 कॉर्ड्सला एकमेकांना जॉईन करणार आहोत. हे बघा, परत आपल्याला स्क्वेअर नॉटच टाकायचे जसे मी तुम्हाला मगाशी दाखवलं. आता हे इकडून असं घेऊन इथून राईट साईडनी बाहेर काढलं, हे असं केलं आणि दोन्ही साईडनी हे असे कॉर्ड्स सगळे 16 कॉर्ड्स असे जॉईन करून घ्यायचे आहेत तुम्हाला. आता आपण जसं हे 16 कॉर्ड्स एकमेकांना जॉईन केले तर हे असे साईडचे दोन दोन कॉर्ड्स सोडले दोन्ही साईडनी, तर हे मधले कॉर्ड होतात 14. असेच आपल्याला दोन दोन कॉर्ड सोडून टोटल 6 लाईनी करायचे आहेत. अशा सेम 6 लाईन, म्हणजे पहिले 16, 14, 12, 10, 8 असे करून करून कमी कमी करून दोन्ही साईडनी दोन 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 कॉर्ड सोडून असे टोटल 6 लाईन्स तुम्हाला करायचे आहेत.